जे वित्त व नियोजनचे काय अधिकारी फाइल इकडे तिकडे फिरवतात यांना कुठेतरी नीट जागेवरती त्या ठिकाणी काय आदेश दिले पाहिजे। आणि मुख्य माझी मागणी आहे कि या कालव्याला हे काम होत असताना जो काय निधी लागणार आहे त्यासाठी शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता देणार आहेत का, आणि ते देत असताना आपल्याला माहिती की कॅबिनेट पुढे न्यावं लागते कारण मागचे सगळे निर्णय आम्ही कॅबिनेटची मीटिंग झाली वाचलं की आम्हाला आनंद वाटायचा की कुठल्या का होईना धरणारा कालव्याला सुप्रमा दिली। तर ही सुप्रमा उद्याच्या महिन्याच्या आत जी काय कॅबिनेट कधी होईल त्या कॅबिनेट मध्ये घेणार का? अध्यक्ष महोदय, एकूण सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडलेला आहे हा जो डावा कालव्याची एकूण लांबी 144 किलोमीटर आहे आणि त्यापैकी 72 किलोमीटरचं लायनिंग आपण हातामध्ये घेतलंय, 16 किलोमीटरचं पूर्ण झालंय, एकूण लायनिंगची किंमत जी आहे ती 315 कोटी रुपये आहे आणि आता याची सुप्रमा देण्याची आवश्यकता आहे। जवळपास 1956 कोटी रुपयाची याची सुप्रमा आहे, त्याचा प्रस्ताव आता शासनाकडे आम्ही प्राप्त करून घेतला आहे, त्याच्यामध्ये आता प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंटचे रिमार्क्स होतील आणि त्यानंतर आपण तो कॅबिनेट पुढे नेऊ, साधारणपणे 2 महिन्यामध्ये याची सुप्रमा देण्यात येईल। अशोक पवार साहेबांसोबत दिलीप मोहिते पाटील यांना देखील न्याय देण्यात येईल आणि 2 महिन्यात ही सुप्रमा निश्चितपणे देण्यात येईल। आणि आपण जे या ठिकाणी सांगितलं आहे की काही ठिकाणी अतिक्रमण वगैरे झालेलं आहे त्याही संदर्भातल्या सूचना देण्यात। अध्यक्ष महोदय, नेहमी आता आपण क्वांटमनी पाणी विकतो सोसायट्यांना, पाणी वापर सहकारी सोसायट्यांना, आणि नंतर ते चार्ज करताना वसुली होते, तर ते वसुली पण व्हावी, पुढे मेंटेनन्स पण व्हावं, शासनाने कायमस्वरूपी ह्या सगळ्या हस्तांतरण कराव्यात ह्या चाऱ्या वगैरे वगैरे, या संदर्भात अध्यक्ष महोदय धोरणात्मक निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, स्कोपच्या बाहेर असला तरी सन्मान्य राजेश टोपे माझे फार जुने मित्र असल्यामुळे मी त्याच्यावर उत्तर देणार आहे आणि सन्मान्य जयंत पाटील साहेबांनी जलसंपदा मंत्री म्हणून जे जे चांगले कामं सुरू केली असतील ते पुढेच मी नेणार, त्यातला कुठलाच थांबवलेला नाही आणि त्या ठिकाणी थांबवणार नाहीये। आता डावा कालवा आणि उजव्या कालव्याचं सर्वेक्षणाचं काम सुरू आहे, त्याचा तात्काळ डीपीआर तयार करण्यात येईल, त्या डीपीआरला मान्यता देऊन ती कामं हाती घेण्यात येतील। आणि आपण दुसरं काय विचारलं, त्याची आत्ता माझ्याकडे माहिती नाही आणि माझा अभ्यासही नाही, मी एकदा ते समजून घेईन आणि मग त्याच्यावर कारवाई करू।